नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय ऐकण्यापूर्वी आपण जे संक्षिप्त निवेदन ऐकत होतो, संक्षिप्त विवेचन ऐकत होतो, त्याचा हा तिसरा भाग आता आपण ऐकूयात. अर्जुना, आयुष्यात भोगावे लागणारे दुःख, रोग, म्हातारपण, हातून घडली जाणारी पातके, मृत्यू आणि जन्म पुनर्जन्माचे चक्र याविषयी सावध असणे हेही ज्ञानी मनुष्याचेच लक्षण आहे. योगाभ्यास करीत असताना कोणते त्रास कदाचित भोगावे लागतील याचा जसा योगी आधीच विचार करतो, किंवा भिंत सरळ उभी बांधली जावी म्हणून गवंडी ओलंब्याची व्यवस्था आधीच करून ठेवतो, तसा तो या जन्माचा कंटाळा करतो आणि म्हणतो की ज्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागेल ते मी आता करणार नाही आणि पुढे येणारा मृत्यू किती का दूर असेना आजच त्याविषयी सावध असतो. नदीत अथांग पाणी आहे म्हणताच पोहून जाणाऱ्याने काठावर असतानाच कासोटा कसावा, युद्धभूमीवर पाय ठेवण्यापूर्वीच अंगात पुरेसे अवसान आणावे, शस्त्राचा घाव येण्यापूर्वीच ढाल पुढे करावी, उद्याच्या मुक्कामात दगा होण्याचा संभव असल्याचे कळताच आजच सावध व्हावे, किंवा जीव जाण्यापूर्वीच औषधासाठी धावाधाव करावी. हे असे केले नाही तर मग जळत्या घरात सापडणाऱ्याने विहीर खणू लागावे तशी स्थिती होते. खोल पाण्यात दगड गेला असा जो बुडाला तो त्याच्या बोंबे सकट संपला. आता तो असा असा गेला हे कोण सांगणार, म्हणून समर्थाशी हाड वैर घेणारा जसा अष्टौ प्रहर शस्त्र परजूनच असतो, लग्न ठरलेली मुलगी जशी माहेराविषयी उदासीन होते, किंवा संन्यासी जसा सर्वस्वाविषयी उदासीन असतो, त्याप्रमाणे मृत्यू येण्यापूर्वीच मनाची तयारी करून ठेवून तो जीवनाविषयी उदासीन झालेला असतो. अर्जुना, याप्रमाणे तो जन्माने जन्माचे निवारण करतो, मरणाने मृत्यूला मारतो आणि आपणच उरतो. त्या मनुष्याच्या ठिकाणी ज्ञानाची काहीच उणीव नसते. आणि तसेच अर्जुना, म्हातारपण शरीराला टेकण्यापूर्वीच तारुण्याच्या भरातच तो पुढचा विचार करून ठेवतो, म्हणतो आज या शरीरात जी पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. दैवहीनाचे व्यवसाय जसे बुडीत जातात तसे हातपाय थकतील आणि अंगातल्या सगळ्या बळाची स्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी होईल. फुलांच्या सुवासाचे ज्या नाकाला फार प्रेम, ते नाक उंटाच्या गुडघ्यासारखी होईल. ओढाळ गुराच्या खुरांनी जशी गोठ्याची दुर्दशा झालेली असते तशी माझ्या डोक्याची होईल. कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करणारे हे डोळे पिकल्या पडवळांसारखे होतील. भुयांखालची त्वचा झाडाच्या जुन्या सालीसारखी लोंबेल आणि अश्रूंनी ऊर कुजेल. बाभळीचे खोड सरडे गिरबिडून टाकतात तसे तोंड थुंकीने माखेल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे तयार झालेल्या चरात राख साचते तशीही नाकाडे शेमडाने भरून जातील. विड्याने ओढ रंगवतो, हसताना चमकदार दात दाखवतो, सुंदर भाषण करून मिरवतो, त्याच माझ्या या तोंडाला कफाचा लोंढा येईल आणि दात दाढा सगळ्या उखडून गेलेल्या असतील. शेती कर्जाखाली बुडली म्हणजे वर येत नाही. झडीच्या पावसाने गुरेढोरे एकदा बसली म्हणजे उठत नाहीत. तशी म्हातारपणाने जीव इतकी जड होईल की काही केल्या उठणार नाही. माळावरची कुसळे वाऱ्याने उडून जावीत तशी दाढीची दुर्दशा होईल. आषाढातल्या पावसाच्या झडीने पर्वताची शिखरे पाझरतात तसे ओठाच्या कोपऱ्यातून लालेचे पूर वाहतील. वाचा बोबडी होईल, कान बधीर होतील आणि शरीर म्हाताऱ्या माकडासारखे होईल. गवताचे बुजगावणे वाऱ्याने आंदोलावे तसे सर्वांगाला कापरे भरेल.
पायात पाय अडकतील, हात वाकडे तिकडे हलतील, आत्ताच्या देखणेपणाचे सोंग नाचवतील, मलमूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील आणि मी लवकर मरावे म्हणून लोक नवस करतील. सगळे पाहून जग थुंकेल पण मला मरण लवकर येणार नाही आणि नातलगांना माझा उभा येईल. स्त्रिया मला पिशाच म्हणतील, मुले मला पाहून मूर्छित होतील, मी किळसलेलाच पात्र होईल, मी किळसेलाच पात्र होईल. माझ्या खोकल्याची ढास शेजारच्या घरात झोपलेल्यांना जागरण घडवील, ते म्हणतील हा म्हातारा पुष्कळांना शिणवील. अशी वार्धक्याची सूचना तरुणपणी मिळून त्याचे मन विटते, म्हणतो पहा हे सगळे येईल आणि आत्ताचे तर सुखभोगात सरेल, मग आपल्या हितासाठी काय उरेल. म्हणून बहिरे पण येण्याच्या आतच योग्य ते सर्व ऐकून घेतो, पंगू होण्यापूर्वीच जावे तिथे जातो, दृष्टी शाबूत आहे तोवरच पाहावे तितके पाहतो आणि मुकेपण येण्याआधीच सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात लुळे होणार आहेत हे पुढचे त्याला थोडे कळते आणि सगळी दानादिक सत्कृत्य करून मोकळा होतो. पुढे अशी दशा येईल तेव्हा मन वेडे होईल म्हणून आत्ताच शुद्ध आत्मज्ञानाचे चिंतन करून ठेवतो. चोर नंतर लुटतील म्हणून संपत्ती आजच दूर ठेवावी किंवा दिवा जाण्याआधीच झाका पाक करून टाकावी. तसे वार्धक्य येऊन मग जे वाया जाईल ते सगळे आत्ताच त्याने हातावेगळे केले. अशी म्हातारपणी होणाऱ्या स्थितीची तरुणपणीच जाण असल्यामुळे जो म्हातारपणाने त्रस्त होत नाही त्याच्या ठाई ज्ञान आहे असे समजावे. हा उल्लेख येतो ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 536 ते 586 या भागामध्ये, तसेच गीतेच्या 13व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 8 मध्ये. अर्जुना, ज्ञानी मनुष्याची आणखी काही लक्षणे सांगतो. वाटेने चाललेल्या वाटसरूला आपण तात्पुरते आपल्या घरी ठेवून घेतले तरी त्याला जशी आपल्या घराविषयी आपुलकी नसते तसा तो ज्ञानी मनुष्य स्वतःच्या देहाविषयी उदासीन असतो. किंवा वाटेने जात असता मध्ये झाडाची सावली लाभली तर वाटसरूला त्या सावलीबद्दल वाटेल तितकीही आस्था त्या मनुष्याला स्वतःच्या घराविषयी नसते. आपली सावली नेहमी आपल्या बरोबरच असते पण ती आहे याची आपल्याला विशेष जाणीव नसते. त्याचप्रमाणे त्याला स्त्रीविषयी आसक्ती नसते आणि आपली मुले बाळे केवळ आपल्याकडे वस्तीला आलेले वाटसरू आहेत किंवा झाडाखाली विश्रांतीला बसलेली गुरेढोरे आहेत असे तो मानतो. वाटेने जाताना एखादी गोष्ट दिसावी तशी त्याच्यासाठी संपत्ती असते, किंबहुना पिंजऱ्यात पोपट असावा तसा तो संसारात असतो. अर्जुना, अशा रीतीने स्त्री पुत्र गृह इत्यादींच्या बाबतीत अनासक्त असलेल्याच्या ठाई ज्ञान वसते. हा उल्लेख येतो ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 592 ते 599 या भागात, तसंच गीतेच्या 13व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 9 मध्ये. आणि अर्जुना, महासागर जसे उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात तसे त्याला इष्ट अनिष्ट दोन्ही सारखेच असते. किंवा सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ सूर्य जसा तोच असतो तसे त्याच्या चित्तात सुख आणि दुःख यांच्यात भेद नसतो. किंवा ऋतू कोणताही असला तरी आकाश तेच असते. तसे त्याच्या चित्तातले समत्व कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. त्याच्या ठाई ज्ञान स्पष्ट आहे. अर्जुना, जो एकनिष्ठपणे माझी भक्ती करतो तोही ज्ञानी असतो. माझ्यापासून काहीच चांगले नाही असा त्याने काया वाचा मने निश्चय केलेला असतो. माझ्यापासून कोणाचीच आणि कशाचीच तो वाट पाहत नाही. पती पुढे जाताना जसा पत्नीच्या
अंगी जीवी संकोच नसतो तसा तो माझ्याशी समरस झालेला असतो. गंगाजल जसे समुद्राला मिळूनही मिळतच असते तसा मी होऊ नये तो सर्वस्वासहित माझे भजन करीतच असतो. सूर्यासहच यावे आणि सूर्यासहच जावे अशी प्रभेची सूर्याशी एकरूपता असते तसा तो माझा अनन्य भक्त असतो. आणि अर्जुना, पवित्र पाणी देणारे नदी किनारे, उत्तम तपोवने आणि डोंगरातल्या गुहा ही ज्याची राहण्यासाठी आवडती ठिकाणे असतात, जो अशा ठिकाणी किंवा जलाशयांच्या परिसरात प्रेमाने राहतो आणि नगरात येत नाही, ज्याची एकांतावर प्रीती असते आणि लोकसमुदाय जवळ नकोसा वाटतो, त्याला ज्ञानाची मनुष्याकार मूर्तीच समज. हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 613 पर्यंत, तसंच गीतेच्या 13व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 10 पर्यंत. अध्यात्म ज्ञान हेच शाश्वत ज्ञान आहे असे जो जाणतो आणि तत्वज्ञानाचा अर्थ काय आहे आणि तत्वज्ञानाचा अर्थ काय हे ज्याला समजलेले असते त्याच्याही अंगी ज्ञान वसते. अर्जुना, परमात्मा ही काय वस्तू आहे याचे त्याला झालेले दर्शन म्हणजे अध्यात्म ज्ञान. या एका खेरीज यलोक आणि स्वर्ग इत्यादी विषयांची ज्ञाने म्हणजे अज्ञान असे त्याच्या मनाने पक्के ठरवलेले असते. स्वर्गाला जाण्याची गोष्टच तो सोडतो, इहलोकाविषयी काही कानावर येऊ देत नाही. आत्मज्ञानात आपल्या सर्व सात्विक मनोभावांसह बुडी मारतो. प्रवासात समोर अनेक वाटा फुटलेल्या दिसल्यावर सगळा शोध करून त्यातल्या आड वाटा टाळून राजमार्गाने निघावे तसे सर्व ज्ञाने तो तपासतो आणि इतर ज्ञाने बाजूला सारून आत्मज्ञानाकडे आपला मोहरा वळवतो. तो म्हणतो की हेच एक खरे ज्ञान आहे, बाकी ज्ञाने म्हणजे निव्वळ भ्रांती. हा त्याचा निश्चय ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असतो. हा उल्लेख येतो ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 621 पर्यंत, तसेच गीतेच्या 13व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 11 मध्ये. अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात त्याचीही लक्षणे सांगतो. वास्तविक एकदा ज्ञान म्हणजे काय हे समजले म्हणजे जे ज्ञान नाही ते अज्ञान हे आपोआपच समजते. तरी पण मी त्याची काही काही चिन्हे सांगतो. जो प्रतिष्ठेकरता जगतो, मानाची वाट पाहतो, ज्याला सत्काराने फार आनंद होतो आणि ज्याचा गर्विष्ठपणा पर्वताच्या शिखरासारख्या उंचीवरून कधीही खाली उतरत नाही, त्याच्या ठाई पुढे अज्ञान आहे, तो विद्येचा पसारा मानतो, सुकृताचा डांगोरा पिटतो आणि जे काही करतो ते केवळ कीर्ती मिळवण्यासाठी. सर्वांना दिसेल असे गंध भस्म जो अंगाला फासतो आणि आपल्या भक्तांना फसवतो तो तर अज्ञानाची खाण आहे. रानात वणवा भडकला म्हणजे तिथले स्थावर जंगम जसे जळून जाते तसे त्याच्या वागण्याने जगाला दुःख होत राहते. तो सहज बोलतो तेही भाल्यापेक्षा तीक्ष्ण टोचते. त्याचे जगणे म्हणजे हिंसेचे घर असते. भाता जसा फुंकला की फुकतो आणि मग सपाट होतो तसा तो काही मिळाले की आनंदतो, काही गेले की गळून जातो. वादळाच्या भोवऱ्यात सापडलेली धूळ जशी आकाशात चढते तसा तो स्तुती केली की चढून जातो आणि जराशीही निंदा ऐकली की कपाळ धरून बसतो. चिखल जसा पाण्याने ओलावतो आणि वाऱ्याने वाळतो तशी मान आणि अपमान यांनी त्याची स्थिती होते. मनातली गोष्ट कधीही कोणाला कळू देत नाही. बोलणे वागणे वरवर अगदी मोकळे ढाकळे असते, पण एकाला उरावरी भेटेल तर मदत दुसऱ्यालाच करेल. शेवाळाने आच्छादलेली शिळा सुंदर हिरवीगार दिसते पण असते फार घसरली. पिकलेली लिंबोळी वरून सुंदर पिवळी धमक दिसते पण आत
असते कडू, तसे तसे बाह्य आचरण चांगलेच असते. गुरुभक्तीला तो कंटाळतो, गुरुकडून विद्या घेऊनही गुरुशीच माजखोरपणा करतो. रानातल्या आडाच्या तोंडावर जसे काटेकुटे आणि आत नुसती हाडे असतात, तसा तो आत बाहेर सर्वत्र अपवित्र असतो. कुत्राला कुत्र्याला कुत्री भेटतात, जशी मिळणीला स्थान स्थानाची शुद्ध नसते, तसे त्याचे स्त्री बरोबर वर्तन असते. जो पापाविषयी निर्लज्ज आणि पुण्याविषयी बेपर्वा असतो, सतत पैशावर डोळा ठेवून असतो, ज्याला अज्ञानाचा पुतळा समज मुंगीच्या धक्क्याने गवत हालते, तसा थोड्याशा स्वार्थासाठीही स्वतःच केलेल्या निश्चयापासून तो ढळतो. पाय पडल्याबरोबर धक्के गडूळ होते, तसा तो भयाने गडबडून जातो, वाऱ्याने दूर इतस्तत पसरतो. तशी दुःखाची बातमी त्याचे मन व्यापून टाकते, मनोरथांच्या लोंढ्यात त्याचे मन वाहत असते, जसा काही पुरात पडलेला दुधार वाऱ्याच्या वावटळीसारखाच तो तीर्थक्षेत्रात म्हणा किंवा नगरात म्हणा, कुठेही एका जागी थांबत नाही. माजलेला सरडा झाडावर पुन्हा बूड पुन्हा शेंडा असा सारखा धावतो, तसा तो कोरडा हिंडणवालाच म्हणायचा. जमिनीत रोवल्या खेरीज रांजण स्थिर उभा राहत नाही, तसा आडवा पडला तरच तो एका जागी राहतो, एरवी हिंडतो. अर्जुना, ज्याच्या जवळ उदंड अज्ञान असते तो चंचलपणात माकडाचे भावंड समज. ज्याने अंतःकरणाला काहीच धरबंध घातलेला नाही, तो पुराच्या लोंढ्याला जसा वाळूचा बांध जुमानत नाही, तसा कोणतेही निषिद्ध कृत्य करायला भीत नाही. व्रते मध्येच मोडतो, धर्माला लाथाडतो, कोणताही नियम पाळण्याची आशाच नको. पापाचा कंटाळा नसतो, पुण्याविषयी जिव्हाळा नसतो. लाज लज्जेची काही सीमारेषा असलीच तर ती उखडून टाकतो, कुलधर्माकडे पाठ फिरवतो, वेदाज्ञेपासून दूर राहतो. करायला योग्य काय अयोग्य काय याचे तारतम्य शून्य असते. मोकाट भटकणारा वळू किंवा अफाट वाहणारा वारा किंवा वाट फुटेल तिकडे वळणारा अरण्यातला पावसाचा पाट किंवा माजलेला आंधळा हत्ती किंवा डोंगरावर पेटलेला वणवा, असे ज्याचे चित्त विषय भोगत सुटते असे त्याचे चित्त विषय भोगत सुटते. उकिरड्यावर काय पडत नाही, मोकळे जनावर कोणाच्या हातात जात नाही, गावाची वेस कोण ओरांडत नाही, वेश्येच्या उमऱ्या कोण शिरत नाही, अन्न छत्रातले अन्न कोणाला मिळत नाही. सामान्य कुवतीच्या माणसाला अधिकार मिळाला म्हणजे तो काय काय वाईट करत नाही. तसे ज्याचे अंतःकरण असते त्याच्या ठाई अर्जुना संपूर्ण अज्ञानाची समृद्धी आहे असे समज. हा उल्लेख आलाय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 684 ते 701 पर्यंत, तसेच गीतेच्या 13व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 11 मध्ये. या ठिकाणी हा भाग आता समाप्त झालाय. या पुढचं विवेचन समोवीच्या 11व्या 13व्या अध्यायाविषयी आपण पुढच्या भागात ऐकूयात. धन्यवाद.